या प्राइवेट कंपनी ने पवन चक्की विद्युत प्रोजेक्ट सा बयाचा शतक शेताम विद्युत खाम वहन नीले आ सर्वान सरसमान मोबदला कंपनी ने दिल्ला नहीं। जो शेतकरी मोटा है कि ज्यादा राजकीय क्षेत्र दबदबा है अशा शतक जास्त मोबदला व इतर जे शतक प्रत्येकी 2000-3000 हा प्रकार मोबदला मिलेगा। त्यासाठी आम्ही वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय समोर आणि जिल्हाधिकारी साहेबांना बऱ्याच वेळेस आम्ही निवेदन दिले, परंतु त्यावर आजपर्यंत कुठलीही योग्य कारवाई झालेली नाही। त्याच्यामुळे आज रोजी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे। किती शेतकरी आहेत? साधारण 4000 शेतकरी आहेत उस्मानाबाद जिल्ह्याचे। आता उपोषणाला किती आहे? आता उपोषणाला साधारण 700-800 शेतकरी आहेत। काय नेमकी मागणी काय आणि काय काही चर्चा वगैरे झाली का कंपनीसोबत? या अगोदर आमची चर्चा झाली होती, त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी कंपनीला बोलावून घेतले आणि आम्ही 5-6 शेतकरी आम्हाला बोलवून कंपनीला सांगितले की जो काही तफावत आहे मोबदल्यामध्ये ती शेतकऱ्यांना देण्यात यावी, परंतु पण जो काही वेळ दिला होता कलेक्टर साहेबांनी कंपनीला 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा जे प्रश्न आहे ते मार्गी लावण्यासाठी, परंतु कंपनीने आजपर्यंत कसलाही आमच्याशी संपर्क साधला नाही, त्याच्यामुळं आम्हाला हे आज कठोर पाऊल उचलावं लागत आहे। कोणतं आंदोलन करता आज, काय करता? आम्ही आज एक दिवस वाट पाहणार आहोत। जर कंपनीने आमच्या मागण्या मान्य केल्या आणि कलेक्टर साहेबांनी त्यांना पैसे मोबदला देण्याचा आदेश केला तर ठीक आहे, जर तसं काही नाही झालं तर आम्ही जे काही पोल शेतामधून टाकलेले आहेत ते सर्व पोल उपसून टाकून परत याच ठिकाणी इथंच परत उपोषणाचं एक मोठं आंदोलन करणार आहोत।